आपल्या महान देशाला फक्त सहा ते सात वर्षांचाच इतिहास आहे त्याआधी हा देश नव्हता स्वातंत्र्य लढा नव्हता त्यातील संघर्ष आणि बलिदानं हा फक्त आभास होता देशातील ति सामाजिक वैज्ञानिक वैद्यकीय आणि औद्योगिक क्रांती वगैरे सगळं झूट आहे साठ वर्षात काहीच घडलेलं नाही आहे असं एकंदरीत दिसतंय अशी अत्यंत बोसरी टीका आता शिवसेनेनं भाजपावर केली आहे पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि या निमित्तानं भाजपच्या नेत्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल माध्यमांवर सरकारच्या कामाचा लेखाजोगा मांडला आहे मोदींनी ऐतिहासिक चुका दुरुस्त केल्या कोरोनाच्या संकट काळामध्ये मोदी पंतप्रधान आहेत हे भाग्य आहे अशी स्तुतीजुमानं भाजपच्या प्रमुख नेत्यांनी उदळली आणि त्यामुळे आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारच्या एकूणच कामकाजावर भाष्य केलंय आणि भाजपच्या नेत्यांवर बोसरी टीका केली आहे राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या दोन हजार चारशे सत्याऐंशी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे आणि त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आता सदुसष्ट हजार सहाशे पंचावन्नवर पोहोचली आहे यापैकी सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये छत्तीस हजार एकतीस रुग्ण हे ॲक्टिव्ह आहेत दरम्यान गेल्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये एकोणनव्वद कोरोनाबाधित रुग्णांचा सा मृत्यू झाला आहे राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळं तब्बल दोन हजार दोनशे शहाऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे मात्र दिलासादायक बाब अशी की गेल्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये तब्बल एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत आत्तापर्यंत राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ही आता एकोणतीस हजार तीनशे एकोणतीसवर पोहोचली आहे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली मुंबईमध्ये आज भल्या पहाटे पावसानं हजेरी लावली आहे पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास मुंबई शहर उपनगर आणि ठाणे परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आणि त्यानंतर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे मुंबईकरांना सूर्यदर्शन झालेलं नाही आहे मात्र पावसानं आज हजेरी लावली आहे दरम्यान उद्या म्हणजेच मंगळवारी हलक्या सरी तर बुधवारी मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबईचं हवामान आता अचानक बदललं आहे रविवारी दिवस दिवसभर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होतं पाऊस पडेल अशी शक्यता होती आणि मध्यरात्रीनंतर पहाटे आता पावसानं मुंबईमध्ये हजेरी लावली आहे आज पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबईमध्ये पावसानं आपली वर्दी दिली बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद वाजिदमधील वाजिद खान यांचं रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं आहे मुंबईच्या चेंबूरमधील सुरगाणा सेठिया रुग्णालयामध्ये त्रेचाळीस वर्षीय वाजिद खान यांनी अखेरचा श्वास घेतला किडनी आणि घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे मागील अडीच ते तीन महिन्यांपासून ते रुग्णालयातच होते मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून वाजिद व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांची प्रकृती ही गंभीर होती किडनी आणि घशाच्या इन्फेक्शन रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या वाजिद यांना काहीच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते गेल्या <गीच्चा> काही दिवसांमध्ये देशातील रुग्णसंख्येमध्ये आता वेगानं वाढ होते आहे आणि त्यामुळे आता जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये भारत हा सातव्या क्रमांकावर पोचला आहे सुरुवातीला भारत या यादीमध्ये बाराव्या स्थानी होता त्यानंतर अकराव्या स्थानी होता त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये भारत हा या यादीमध्ये दहाव्या स्थानी होता आणि आता थेट भारत सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या या यादीमध्ये सातव्या स्थानावर पोचला आहे आणि त्यामुळे देशाची चिंता आणखी वाढली आहे कोरोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनला दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे आजपासून पाचव्या लॉकडाऊनला सुरुवातही झाली आहे आणि असं असताना भारतामध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा आता एक लाख नव्वद हजार पाचशे पस्तीसवर पोचला आहे तर आत्तापर्यंत पाच हजार तीनशे चौऱ्याण्णव जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे तर दुसरीकडे एक्क्याण्णव हजार आठशे एकोणीस जण हे देशभरामध्ये कोरोनामुक्त झाले आहेत देशामध्ये सद्यस्थितीमध्ये त्र्याण्णव हजार तीनशे बावीस ॲक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू वर।